नमस्कार, फार्मिंग टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जागतिक तापमान वृद्धी आणि जलवायू परिवर्तन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल माहिती बघणार आहोत। जागतिक तापमान वृद्धी आणि जलवायू परिवर्तन ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण मानवनिर्मित समस्या आहे। संपूर्ण जगामध्ये जेव्हा दोन सुजाण व्यक्ती आपसात मिळतात तेव्हा त्याच्या चर्चेमध्ये जागतिक तापमान वृद्धी जलवायू परिवर्तनाचा विषय असतोच। इसवी सन 2007 संयुक्त राष्ट्र संघटनेने एका राष्ट्रीय संशोधन समितीची निर्मिती केली जिचं नाव आहे जलवायू परिवर्तनावर संशोधन करणारी आंतर सरकारीय समिती, इंटर गव्हर्नर पॅनल ऑफ क्लायमेट चेंज। आपण या समितीला थोडक्यात IPCC म्हणूया। जगातील 1000 जास्त शास्त्रज्ञ या समितीत सदस्य म्हणून घेतले गेले। या समितीने या विषयावर सर्व बाबीवर सर्वांगाने सर्वेक्षण करून जागतिक तापमान वृद्धीचा जलवायू परिणामावर काय प्रभाव पडतो याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला व शेवटी एक अहवाल सादर केला। तो अहवाल आपण आपल्या निष्कर्षणात आणतो। इसवी सन 2040 जागतिक तापमानाचे 1.5 अंश वाढ होईल व महासागराचे जलस्तर 75 मिलीने वर चढेल। हा अहवाल हे सुद्धा सांगतो की महासागराचा जलस्तर प्रत्येक वर्षी 1.7 मिलीमीटरने वर चढतो आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान 13 अंश आहे। वातावरणामध्ये जे धुळीचे कण व धुकं तरंगायला लागतं त्यामध्ये सूर्यप्रकाशाला पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येण्याला अडथळे निर्माण होतात। यासोबतच वातावरणामध्ये असलेले पाण्याचे वाफेचे रेणू, कार्बन वायूचे रेणू, नायट्रस ऑक्साईडचे वायूचे रेणू व मिथेन वायूचे रेणू हे चारही हरितगृह वायू सूर्यप्रकाशातून सरळ उष्णता शोषून घेतात व त्या उष्णतेचा स्वतःमध्ये संग्रह करतात। हे वायू या उष्णतेचे इतके घट्ट पकडून ठेवतात की त्या उष्णतेला वातावरणामध्ये पुन्हा जाऊ देत नाही। या वायूंनाच हरितगृह वायू म्हणतात। सर्वच हरितगृह वायूमध्ये आणखी काही हरितगृह वायू असून त्यापैकी कार्बन वायू, नायट्रक्स ऑक्साईड वायू, मिथेन वायू व क्लोरोफ्लोरोकार्बन हे चार मुख्य वायू आहेत। जागतिक तापमान वाढीचे परिणाम। हिमालय पहाडावर व शिखरावर पसरलेल्या बर्फाच्या महासागरात उभं राहिलेला आपण स्वतःला पाहतो। हिमालय पर्वतामध्ये बर्फाची झाकलेले अनेक नद्या आहेत त्यांना हिमनद्या म्हणतात। IPCC समितीने एक अनुमान जाहीर केला आहे की जागतिक तापमान वाढीमध्ये हिमालय पर्वतातील हिमनद्या मोठ्या वेगाने वितळायला लागणार आहेत। यासोबतच IPCC एक भविष्यवाणी सुद्धा केली आहे की हिमालयातील बर्फ ज्या वेगाने वितळत आहे त्या वितळायचा वेग जर पुढेही कायम राहिला तर इसवी सन 2035 हिमालय पर्वतातील एकही हिमनदी आपण अस्तित्वात टिकून ठेवू शकणार नाही, सर्व नद्या वितळून जातील। या IPCCने आणखी एक दावा केला आहे की जागतिक तापमान वाढीने ध्रुव प्रदेशावरील बर्फ सतत वितळत चाललेला आहे व त्याच्या परिणामामुळे महासागराची पातळी सतत वाढत आहे। मागच्या शताब्दीमध्ये ही महासागराची पाण्याची पातळी 10 ते 20 सेंटीमीटरने वाढल्याचं दिसून आलेलं आहे। जर हे बर्फाचं वितळणे पुढच्या शतकापर्यंत असंच चालू राहिलं तर समुद्राची पाण्याची पातळी 3 फुटापर्यंत उंच वाढेल। एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जेव्हा समुद्राची पाण्याची पातळी 1 फूट उंच वाढते तेव्हा समुद्राच्या पाणी किनारा ओलांडून 5200 फूट दूरपर्यंत बाहेर पसरते। जागतिक तापमान वाढीचे शेतीवर काय परिणाम होतो? जागतिक
जागतिक तापमान वाढीमध्ये जे बदल होत आहेत त्याचा प्रभाव आणि पिकाचा कालावधी एका हप्त्याने घटला आहे. जागतिक तापमान वाढीच्या एकूण परिणामाचा आढावा घेतला तर कळून येते की त्यामुळे पिकाचे उत्पादन घटते, जमिनीचे तापमान वाढते, जमिनीतील सेंद्रिय कर्ब हवामध्ये उडून जाऊन जमिनीची सुपीकता व सजीवता घटते. याचा परिणाम शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. हे सुद्धा दिसून आले की जागतिक तापमान वाढ आणि हवेतील बदलामुळे कीटकाचे पिकावर होणारे आक्रमण वाढले आहे. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? जीवन जगण्याला अशा आवश्यक वस्तू ज्याच्या उपलब्धतेशिवाय आपण जगू शकत नाही अशा वस्तूची निर्मिती ग्रामीण भागामध्ये कुटीर उद्योग उभे करून करावी. कच्च्या शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुद्धा ग्रामीण भागातच उभे करावे व त्यासाठी लागणारा कच्चा माल ग्रामीण भागातच फेकून उपलब्ध करावा. जीवन जगण्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूची निर्मिती थांबवावी. हे कारखाने बंद करावे. अशा प्रकारे आपण जागतिक तापमान वृद्धी ग्लोबल वॉर्मिंग याविषयी सविस्तर माहिती बघितली. धन्यवाद.